स्वाती गोडसे टॉक टाइम यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रेक्षक हो, आज टॉक टाइम यांच्या खास कार्यक्रमात आपला विषय आहे अत्यंत महत्त्वाचा आणि खास, तो म्हणजे लसीकरणामुळे आपण उत्तम निरोगी आयुष्य कसं जगू शकतो। या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तीन तज्ञ डॉक्टरांची टीम आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं आपण मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर प्रवीण कहाले सर आपल्या सोबत आहेत, त्यांचं देखील स्वागत करूयात। आणि त्यानंतर अंबरनाथ मधील आदित्य हार्ट केअर अँड डायबेटिक सेंटरमध्ये फिजिशियन अँड कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर विजय एस चिले सर देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आणि त्यानंतर वसईमधील ब्लिस डायबेटीस सेंटरमध्ये कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर बेन्सली गोन्साल्विस आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर या तिघांचंही आपण टॉक टाइम मध्ये स्वागत करूयात। सर आपल्या तिघांचंही आमच्या या खास कार्यक्रमात खूप खूप स्वागत। डॉक्टर प्रवीण, पहिला प्रश्न तुमच्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंदर्भातला, आणि तो म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस ही नेमकी कशी काम करते आपल्या शरीरात गेल्यानंतर, आणि भारतात सध्या ज्या दोन मुख्य लसी उपलब्ध आहेत त्यापैकी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, तर त्या या लसी नेमक्या कोणत्या नेमक्या कशा प्रमाणात काम करतात हे देखील जाणून घ्यायला आवडेल। ज्या दोन्ही लसी आहेत, एक तर कोविशिल्ड आणि जी आहे कोवॅक्सिन, कोवॅक्सिन जी आहे ही भारत बायोटेक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांनी डेव्हलप केलेली वॅक्सिन आहे। आणि या लसमध्ये डेड पार्ट किंवा आम्ही म्हणतो इनऍक्टिवेटेड व्हायरस, व्हायरसचा जो डेड व्हायरस और इनऍक्टिवेटेड व्हायरस असतो, आणि ह्याला आपण लसमध्ये निरोगीला पेशंटला देतो। आणि दुसरी जी वॅक्सिन आहे कोविशिल्ड, कोविशिल्ड मध्ये पण कोविड 19चा एक पार्ट असतो आणि याच्यासोबत एक कॅरियर व्हायरस असतो, कॉमन फ्लू व्हायरस जे आम्ही म्हणतो, आणि हा फ्लूचा जो व्हायरस होतो ह्याच्यावर कोविडचे जे अँटीजेन लावून याला तयार केलं जाते। आणि जेव्हा आम्ही ही व्हॅक्सिन पेशंटला देतो, पेशंट या जंतू विरुद्ध किंवा कोविड 19 विरुद्ध अँटीबॉडीज डेव्हलप करून त्या व्यक्तीला याच्याशी प्रोटेक्शन देतात। अगदी। आणि डॉक्टर विजय यांना दुसरा महत्वाचा लसीकरणासंदर्भातला प्रश्न, खरं तर डॉक्टर विजय आतापर्यंत अनेकांनी लस घेतलेली आहे पण तरी सुद्धा अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की लस घेतल्यानं काही साईड इफेक्ट होतात का? साईड इफेक्ट त्याचे अगदी मायनर आहेत, युजली पहिल्या 2 ते 3 दिवसामध्येच साईड इफेक्ट होतात। इमिजिएट साईड इफेक्ट म्हणजे एखाद्याला अलर्जिक रिएक्शन येणं, हे मायनर असते। पेशंटचं बीपी चेक केलं जातं आणि आवश्यक असल्यास त्याला औषधं दिली जातात। त्यानंतर ज्या जागी लस दिली आहे त्या जागी थोडस स्वेलिंग येणं, थोडस निळसर होणं किंवा दुखणं, हे कॉमन साईड इफेक्ट आहेत, त्याने पेशंटला काही अपाय होत नाही। त्यानंतर पहिल्या 2 दिवसात येणारे कॉमन साईड इफेक्ट आहेत ते अंग दुखणं, डोकं दुखणं, बारीकसा ताप येणं, सांधे दुखणं, किंवा काही पेशंटला साधारण डायरियाही होऊ शकतो, कमी पेशंटला होतो। आणि रेअर अगदी साईड इफेक्ट जे ऑलमोस्ट 1 लाख पेशंट मध्ये एखाद्या व्यक्तीला होतील आणि तेही वेल डॉक्युमेंटेड नाही आहे, असे डीमायलिनेटिंग डिसीज आम्ही म्हणतो की नर्वस सिस्टीमवर परिणाम होऊन या व्हॅक्सिनने काही त्रास होणं, हा अत्यंत रेअर आहे। आणि याच्यानुसार केस रेकॉर्ड्स आहेत त्याही बऱ्याचशा डॉक्युमेंटेड, आणि कॉजल रिलेशन म्हणजे व्हॅक्सिनमुळेच झालं की नाही झालं हे सिद्ध झालेलं नाही। त्यामुळे लोकांनी अगदी न घाबरता लसीकरण करून घ्यावं। लसीकरणाचे बेनिफिशियल इफेक्ट जे आहेत ते अतिशय जास्त आहेत। लसीकरण करून कोविड होणारच नाही असं नाही, पण झाला तरी तो सिव्हिअर होणार नाहीये आणि कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता कमी आहे, आणि पेशंटचा मृत्यू ओढवण्याची शक्यता पण ज्या लोकांनी लसीकरण घेतलेलं नाही त्यापेक्षा बरीच कमी होऊन जाते। त्यामुळे लोकांनी साईड इफेक्टला घाबरून लसीकरण न करणं हा निर्णय घेऊ नये, उलट जेवढं होईल शक्य तेवढं सर्वांनी लसीकरण करणं आवश्यक आहे, त्यांनी तुमचा फायदाच होणार। खरं अत्यंत महत्वाची डॉक्टर खरं तर तुम्ही माहिती दिलेली आहे। तिसरा महत्वाचा प्रश्न डॉक्टर बेन्सले आपल्यासाठी, आणि तो म्हणजे अजूनही बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न आहे की लस घेतल्यानंतर काही इन्फेक्शनची शक्यता आहे का? डेफिनेटली आपण जे वॅक्सिन कोविड वॅक्सिन देतो हे इन्फेक्शन न होण्यासाठी देत नाही। कोविड वॅक्सिनने आपण समजा एखाद्या व्यक्तीला त्या कोरोनाची लागण झाली वॅक्सिन घेऊन सुद्धा, तर त्याचं प्रमाण, त्याची सिव्हिअरिटी, त्याच्याने होणारे कॉम्प्लिकेशन्स हे कमी करण्याचा आपण इथे
प्रयत्न करतो वैक्सीन दिल्याने. शिवाय आपण दुसरी जी वैक्सीन्स देतो तशी इन्फ्लुएंजा किंवा निमोनिया याच्यात आपण ते वैक्सीन दिल्याने तो आजार नाही होणार ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आपण फक्त ते वैक्सीन द्वारे काय मिळवतो की समजा अशा ज्या वैक्सीनेटेड लोकांना वैक्सीनेटेड पेशंटना असा आजार पुढच्या आयुष्यात कधी झाला तर त्याची सिव्हिअरिटी कमी होणार. शिवाय समजा वैक्सीन घेतल्यानंतर कोणाला इन्फेक्शन झालं तर याची म्हणजे इट इज ऍज गुड ऍज नेग्लिजिबल. काही रिसर्च मध्ये असं दिसून येते की 1% कमी लोकांना रिइन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात कोविड व्हायरसने. अगदी, त्यामुळे अगदी बिनधास्त होऊन लोकांनी खरं तर लसीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर प्रवीण आपल्यासाठी, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा हार्ट अटॅक येऊन गेला आहे अशा नागरिकांनी लस घेणं हे शक्य आहे का आणि अशा नागरिकांनी लस घ्यावी का? 100% अशा नागरिकांनी लस घेणं अत्यंत आवश्यक आहे. समजा तुम्ही हे ऐकलं किंवा प्रोग्राम बघितलं वॅक्सिनेशन प्रोग्राम, सुरुवातीला आपण जे कव्हर केले हेल्थकेअर वर्कर आणि त्याच्यानंतर एल्डरली पॉप्युलेशन, ज्यांना लोक असे ज्यांना हृदयविकार आणि डायबिटीज आहे यांना आम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल कोमॉर्बिडिटीज, तर अशा व्यक्तीला समजा सिव्हिअर कोविड झाला तर मृत्यूची शक्यता खूप जास्त असल्यामुळे यांना कोविड वॅक्सिन मध्ये प्रायोरिटी दिली जाते अँड दॅट इज आणि म्हणूनच अतिशय आवश्यक आहे अशा व्यक्तींनी वॅक्सिन आवश्यक घ्यायला पाहिजे. अगदी, त्यामुळे अशा नागरिकांनी देखील ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अशांनी देखील खरं तर लसीकरण करणं हे महत्वाचं आहे. डॉक्टर विजय चिले, आपल्याला दुसरा महत्वाचा प्रश्न लसीकरणासंदर्भातला, तो म्हणजे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा नागरिकांनी लस घेणं किती महत्वाचं आहे आणि त्यांनी ही लस घ्यावी का? हाय ब्लड प्रेशर हे हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येते किंवा जे कोमॉर्बिड कंडिशन आम्ही म्हणतो की एखाद्याला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा पेशंट किमोथेरपीवर आहे, कॅन्सर आहे, या व्यक्ती ज्या आहेत त्या कोविडला जास्त ससेप्टिबल असतात, म्हणजे यांना कोविड होण्याची शक्यताही जास्त असते. आणि जर तसंच ब्लड प्रेशर ज्यांना हाय आहे अशा व्यक्तींना कोविड होण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा जास्त असते. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जर झालं त्यांना कोविड तर यांची बॉडी इम्युनिटी थोडी कमी असते, ब्लड प्रेशरनी जे संपूर्ण शरीरावर परिणाम झालेले असतात हृदयावर आणि वॅस्क्युलर सिस्टीमवर, त्यामुळे या लोकांना कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता नॉर्मल व्यक्तींपेक्षा जास्त असते. तसंच तिसरा भाग असा आहे की एखाद्या हाय ब्लड प्रेशर व्यक्तीला कोविड झालं आणि कॉम्प्लिकेशन झाली तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता जी आहे ही नॉर्मल व्यक्तींपेक्षा जास्त असते, म्हणजे इज अ हाय रिस्क पेशंट. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर असलेल्या पेशंटनी न घाबरता वॅक्सिन घ्यावं, उलट त्यांना रिस्क जास्त असल्याने त्यांना प्रायोरिटी देण्यात यावी की दीज आर कोमॉर्बिड कंडिशन्स विच गव्हर्नमेंटनी एक ऑलरेडी केलेलं आहे की 50 किंवा 45 जे पेशंट आहेत आणि ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन जसं बीपी आहे, डायबिटीस आहे, अशा लोकांना त्यांनी प्रायोरिटी दिलेली आहे. तसंच त्याचा दुसरा एक छोटा भाग असं की सुरुवातीला आम्ही डॉक्टर मंडळी घाबरत होतो की जे लोक एस इनिबिटरवर आहेत की एनालेप्रिल किंवा एल्मिसार्टान सारखी औषधं आहेत, तर हा व्हायरस जो आहे तो एस रिसेप्टरला अटॅच होऊन त्या एन्झाइमला अटॅच होऊन तो कार्य करतो, म्हणून सुरुवातीला भीती वाटत होती की हे एस इनिबिटर बंद करावेत का, तर ते बंद करायची काही गरज नाही आहे आणि त्याने कुठल्याही प्रकारचं ऍडव्हर्स इफेक्ट होण्याची शक्यताही कमी असते. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्या सर्व लोकांनी जरूर वॅक्सिन उलट प्रायोरिटी बेसिसवर घ्यावं, त्याने तुम्हाला बेनिफिटच होणार आहे आणि कोविड होण्याची शक्यता खूप कमी होणार आहे. डॉक्टर बेन्सली, मधुमेह असणाऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे मधुमेह असणाऱ्या नागरिकांनी देखील लस घेणं हे सुरक्षित आहे का? जसं दुसऱ्या पॅनलिस्टने आपल्याला सांगितलंच आहे की ज्या पेशंटना डायबिटीज, हार्टचे विकार, किडनीचे विकार, दुसरे इम्युनो डेफिशियन्सी जिथे असते, जिथे आपली प्रतिकार शक्ती कमी असते, अशा लोकांनी ज्या लोकांना कोमॉर्बिडिटीज असं म्हणतं यांनी प्रायोरिटी बेसिसवर वॅक्सिन घेणं जरुरी आहे आणि गव्हर्नमेंटने सुद्धा या विषयावर जास्त लक्ष द्यावं.
आणि विशेष करून ह्या कोमॉर्बिडिटीज बरोबर आम्ही काही आमच्या मुंबईतल्या काही डॉक्टरांनी काही स्टडीज केले ज्या ज्या मध्ये असं दिसून आलं की डायबिसिटी म्हणजे डायबिटीज आणि ओबेसिटी याचे एकत हे पेशंट जे असतात ज्यांना डायबिटीज पण आहे आणि जे स्टूल पण आहेत अशा लोकांना सिरियस होण्याची शक्यता खूप जास्त होते. म्हणजे अशा लोकांना आयसीयूची गरज लागते, अशा लोकांना ऑक्सिजनची गरज जास्त लागते, असे लोक लवकर सिरियस होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अशा लोकांनी ज्यांना डायबिटीज पण आहे ओबेसिटी पण आहे अशा लोकांनी वॅक्सिनेशन त्वरित करून घ्यावं. आणि इन शॉर्ट मी एवढंच सांगेन की येस की वॅक्सिनेशन हे डायबिटीज पेशंटसाठी आणि विशेष करून ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहे अशा पेशंटनी हे सेफली घ्यावं आणि घेणं खूप अत्यंत जरुरी आहे. अगदी डॉक्टर बेन्सली खूप छान मार्गदर्शन करत आहात आपण आणि त्यामुळे मधुमेह असणारे जितके नागरिक आता हा कार्यक्रम बघत असतील त्यांच्या मनातल्या प्रश्नाचं निश्चितच समाधान झालेलं असणार आहे, त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं असणार आहे. तर प्रेक्षक हो, टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर या 3 तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आपण लसीकरणासाठी घेतच राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो, बघत राहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये लसीकरण हे किती महत्वाचं आहे या विषयावरती आपण 3 तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतोय. पुन्हा एकदा संवादाला सुरुवात करूयात. डॉक्टर प्रवीण, असे लोक ज्यांना ब्लड थिनर सुरू आहे असे लोक लस घेऊ शकतात का? 100% हे ब्लड थिनर जेव्हा पेशंटला आम्ही देतो तेव्हा रक्त पातळ असतो, यांना ब्लिडिंगची रिस्क असते. आणि जेव्हा असे पेशंट कोणते ऑपरेशन वगैरे करतात तर तेव्हा आम्ही ब्लड थिनर बंद करतो. पण वॅक्सिनेशन किंवा लसीकरण एक छोटीशी सुई आहे, याच्यामध्ये कोणतेही ब्लड थिनर बंद करण्याची काहीही आवश्यकता नाही. हे काही मोठं ऑपरेशन नाही आहे की तुमचं अपेंडिक्स किंवा गॉलस्टोन सर्जरी नाही आहे. वॅक्सिन म्हणजे एक छोटीशी निडल लागते. कोणतेही ब्लड थिनर 100% सेफ आहे विथ कोविड लस. त्यामुळे अशा नागरिकांनी देखील लस घेणं अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर विजय चिले, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, ज्यांना हृदयविकार आहे आणि ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, ज्यांना स्टेंट बसवण्यात आलेला आहे, असे नागरिक देखील लसीकरण करून घेऊ शकतात का? ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे आणि ज्यांना स्टेंट बसवलेला आहे असे पेशंट युजली अँटीप्लेटलेट ड्रगवर असतात. अँटीप्लेटलेट आम्ही म्हणतो काही वेळी सिंगल अँटीप्लेटलेट किंवा ड्युअल अँटीप्लेटलेट. म्हणजे सिंगल अँटीप्लेटलेट युजली ऍस्पिरिन असतं आणि ड्युअल अँटीप्लेटलेट म्हणजे ऍस्पिरिन प्लस क्लोपिडोग्रेल किंवा ऍस्पिरिन प्लस प्राझोग्रेल किंवा टिकाग्रेलाल ही औषधं असतात, म्हणजे 2 अँटीप्लेटलेट. आता हे जे पेशंट असतात यांना अँटीप्लेटलेट सिंगल और ड्युअल हे काही काळ चालू ठेवावे लागतात आणि अशा पेशंटना रक्त पातळ होण्याची जी भीती सामान्य व्यक्तींना वाटते की रक्त माझं पातळ आहे तर मला तिथून ब्लिडिंग होईल किंवा तिथे सूज येईल, तर अँटीप्लेटलेट एजंट जे आहेत त्यांनी असं काहीही होत नाहीये. इनफॅक्ट ज्यांना स्टेंट बसवलेले आहे, अँजिओप्लास्टी केलेली आहे, दिस पीपल आर मोर ससेप्टिबल आणि त्यांना कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता पण जास्त असते, मॉर्टॅलिटी जास्त असते, तर अशा व्यक्तींनी जरूर वॅक्सिन घेणं आवश्यक आहे. त्यांच्याकरता उलट तसं मी म्हणेन की प्रायोरिटी बेसिसवर देण्यात यावं. आता काही व्यक्ती यातल्या ज्या असतात ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे आणि त्यांना दुसरं काही आजार आहे की कुठे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये क्लॉट आहे किंवा दुसरं काही आजाराकरता त्यांना एक अँटीप्लेटलेट आणि अँटीकोआगुलंट देतात, त्यावेळी थोडी काळजी घेणं किंवा सावधानी घेणं आवश्यक आहे. पण अगेन इट इज नो कॉन्ट्राइंडिकेशन. जरी अँटीकोआगुलंट देत असले तरी त्या पेशंटला वॅक्सिनेशन देऊ शकतो. काही सेफ्टी प्रिकॉशन्स लाईक त्याचा PTINR करतात आणि PTINR करून तो जर ठराविक रेंजमध्ये असेल, डिझायर्ड रेंजमध्ये असेल, तर त्यावेळी आपण जरूर वॅक्सिनेशन देता येतं. तो अगदीच जर वाढलेला असेल तर थांबून आपल्याला डोस ऍडजस्ट करावे लागतात आणि अँटीकोएगुलंटचा, आणि डोस ऍडजस्ट करून अशा व्यक्तीला जरूर वॅक्सिनेशन देऊ शकतो आपण. आणि सर्वांनी वॅक्सिनेशन, ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे, स्टेंट बसवलं आहे, अशा लोकांनी जरूर वॅक्सिनेशन करून घ्यावं.
आणि त्यामुळे सुरक्षित आयुष्य कोरोना या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जगायचं असेल तर लसीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे. डॉक्टर बेन्सली, पुढचा प्रश्न आपल्यासाठी, आणि तो म्हणजे ज्या लोकांना मधुमेहाची औषधं सुरू आहे, ज्यांना डायबिटीज आहे आणि त्यांची औषधं सुरू आहेत, त्यांनी जर लस घेतली तर त्या औषधांचा लस घेतल्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का? बिलकुल नाही. डायबिटीज मध्ये सहसा आपण टॅबलेट्स देतो आणि इन्सुलिन देतो, त्याबरोबर बरेचशा डायबिटीज पेशंटना दुसऱ्या कोमॉर्बिडिटीज असतात, जसं ब्लड प्रेशर, हार्टचे विकार. जसे डॉक्टर विजयने सांगितलं की अँटीप्लेटलेट्स, अँटीकोअगुलेंट्स हे चालू असतील तर आपल्याला काही काळजी घेणं जरुरी आहे, डॉक्टरांचा सल्ला घेणं जरुरी आहे. पण ऍज ऑफ डायबिटीज मेडिसिनचा कोणत्याही प्रकारे या वॅक्सिन वर इंटरॅक्शन होत नाही. फक्त एक सांगू इच्छितो की जेव्हा वॅक्सिन घ्यायची वेळ असेल तेव्हा सहसा आपण आपली ब्लड शुगर, आपलं जनरल चेकअप करून घ्यावा. असं दिसून येतं की समजा एखाद्या पेशंटची ब्लड शुगर कंट्रोलच्या बाहेर असेल तर आपला इम्युन रिस्पॉन्स, आपली जी इम्युनिटी असते ती कमी होऊन जाते आणि वॅक्सिनची एफिकेसी कमी होऊ शकते. म्हणून जितक्या प्रमाणात होऊ शकतं ब्लड शुगर आणि बाकीचे पॅरामीटर्स आपण नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करायचा, ज्याद्वारे त्या वॅक्सिनचा इफेक्ट आणि एफिकेसी आपल्याला व्यवस्थित मिळेल, म्हणजे त्याचा इफेक्ट 100%. डॉक्टर प्रवीण, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हृदयरोगाचा त्रास आहे, अशा नागरिकांसाठी, अशा रुग्णांसाठी लस ही किती सुरक्षित आहे? लस पूर्णपणे सुरक्षित आहे हृदयविकारच्या जितके पेशंट आहेत त्यांना. कोविड हृदयविकार पेशंटला कोविड इन्फेक्शन नॅचरल जेव्हा होत होतं तेव्हा आम्ही म्हणतो की कॉम्प्लिकेशन रेट्स यांच्यामध्ये जास्त असतील, पण व्हॅक्सिन मध्ये असं नाही आहे. व्हॅक्सिन इक्वली सेफ फॉर हार्ट पेशंट अँड नॉन हार्ट पेशंट. मी काय म्हणतोय की व्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित आहे तुमचं हार्ट पेशंट असेल तर, आणि जसं डॉक्टर गोन्सालविसने सांगितलेलं आहे, शुगर कंट्रोल, बीपी कंट्रोल आणि एक प्रॉपर चेकअप करून आपण एकदम सुरक्षितपणे ही लस घेऊ शकतो. डॉक्टर विजय, हृदयरोगामुळे जे नागरिक त्रस्त आहेत त्यांच्याच वतीने आणखीन एक महत्वाचा प्रश्न, आणि तो म्हणजे हृदयविकारासाठी जे नागरिक औषधं घेत आहे, ज्यांना सध्या औषधं सुरू आहेत, अशा नागरिकांना जर लस घ्यायची असेल तर त्यांनी मग लस घेण्यापूर्वी त्यांची ती औषधं थांबवावीत का? याची बिलकुल गरज नसते. ज्यांची हार्टची जी काही औषधं चालू असतात ती व्यवस्थित त्यांनी चालू ठेवणंच आवश्यक आहे. त्यामध्ये तीन औषधांचा विचार आम्हा डॉक्टरांना करावा लागतो. नंबर एक, तिथे अँटीप्लेटलेट जी चालू आहेत ते. नंबर दोन, अँटीकोएगुलंट चालू आहेत ती. आणि नंबर तीन, एस इनहिबिटर किंवा ARB आम्ही म्हणतोय हा तिसरा ग्रुप आहे. तर त्यापैकी जसं आपण पहिल्यांदा डिस्कशनमध्ये बोललो तसं अँटीप्लेटलेट काही बंद करायची गरज नाही, सिंगल असेल डबल असेल तरी चालेल. अँटीकोएगुलंट आहे त्या ठिकाणी थोडी सावधानी घेतली आणि आपण PTINR म्हणून तपास केला की रक्त किती पातळ आहे ते बघितलं आणि ते डिझायर्ड रेंजमध्ये जर असेल तर आपण अँटीकोएगुलंट कंटिन्यू करून त्यांना वॅक्सिन देऊ शकतो किंवा त्याचा डोस ऍडजस्ट करून देऊ शकतो. आणि तिसरं, ARB किंवा AS इनहिबिटर जी आहे, सुरुवातीला जेव्हा कोविड आला त्यावेळी डॉक्टर लोकांना असं बरंच वाटत होतं की बाबा हा व्हायरस जो आहे तो त्या ACE-ला अटॅच करतो आणि त्यामुळे परिणाम होत जातो, तर जे AS इनहिबिटर आहे त्यांचं बंद करावं. पण अल्टिमेटली सर्व जसं ऑब्झर्वेशन केलं गेलं, स्टडी केले गेले, त्यानुसार हे औषधी डेफिनेटली लोकांनी चालू ठेवावं आणि ते चालू ठेवूनही तुम्ही वॅक्सिन घेणं एकदम सेफ आहे. त्यामुळे इन शॉर्ट, कुठलंही औषध बंद करायची काही गरज नाही. फक्त ज्यांना हार्ट संबंधी जी मेडिसिन चालू आहेत तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि तो तुमचे डॉक्टर तुम्हाला बरोबर गाईड करतील आणि तुम्ही सेफली वॅक्सिनेशन घेऊ शकता. अगदी छान मार्गदर्शन लसीकरणासंदर्भातलं. डॉक्टर बेन्सली, जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, आणि तो म्हणजे महिलांसंदर्भातला, ज्या अशा महिला ज्यांना गरोदरपणामध्ये मधुमेहाची लागण होते, मधुमेह होतो, अशा महिलांसाठी लस घेणं हे किती सुरक्षित आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण सध्या आपल्याकडे ज्या दोन लसी अवेलेबल आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, या जेस्टेशनल डायबिटीस, ज्याला गरोदरपणी जो डायबिटीस होतो यासाठी अप्रूव्ह नाहीये. कुठेच सध्या वॅक्सिनेशन हे गरोदर महिलांना दिलं जात नाहीये. सध्या फक्त जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, जे नर्सिंग किंवा आपलं लॅक्टेशन ज्यांचं चालू आहे, अशांनाच सध्या वॅक्सिन
हे अप्रूव्ड आहे. तर माझं इतकंच म्हणणं आहे की ज्या महिलांना जेस्टेशनल डायबिटीज आहे यांनी फक्त आपली काळजी घ्यावी. आपले जे तीन महत्वाचे रूल्स म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात साफ ठेवणं हे पाळावं आणि कोविडची लागण होऊ नये यासाठी पूर्ण काळजी घ्यावी. कारण डायबिटीज नॉर्मल माणसांना हो किंवा प्रेग्नेन्सीत हो, डायबिटीजच आहे ही कोर मॉर्बिडिटीज आहे. आणि समजा अशा महिलांना कोविड झालं तर औषधं देणं सुद्धा थोडस कठीण जातं. कारण आपण बरीचशी औषधं जेस्टेशनल डायबिटीज गरोदर महिलांना आपण देऊ शकत नाही कारण बाळावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. म्हणून आपली ट्रीटमेंटचे साधनं खूप कमी राहतात, खूप लिमिटेड राहतात. म्हणून अशा महिलांनी फक्त प्रिव्हेंट कसं करावं स्वतःला ह्याची काळजी घ्या. डॉक्टर प्रवीण, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, खर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांचं वय खूप आहे म्हणजे अगदी 80 वरती असे जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे झोपून आहेत काही कारणास्तव, त्यांच्या हाडांना काही इजा झालीय, अशा नागरिकांनी देखील लसीकरण करणं हे त्यांच्यासाठी सुरक्षित असेल का? खूप चांगला प्रश्न आहे. कारण बरेच आमचे जे पेशंट असतात पॅरालिसिस आणि ऍडव्हान्स हार्ट डिसीजचे, ते 80 आणि त्यांच्यापेक्षा जास्त वयस्कर असतात आणि ते घरी राहतात. अशा पेशंटना कोविडची रिस्क घरी असल्यामुळे पण ते बाहेर जात नाही, तरी पण रिस्क तर तितकीच आहे. आणि जसं आम्ही म्हटलं आहे की यांना ज्या कॉम्प्लिकेशनची रिस्क जास्त आहे, सेफ्टी जी आहे वॅक्सिनची किंवा वॅक्सिन किती सुरक्षित आहे हा प्रश्न तर आता आमच्या डॉक्टर मंडळीच्या मनात बिलकुल नाही. खूप सेफ आहे आणि अशा पेशंटची रिस्क जास्त आहे. असं असल्यामुळे घरी असलेले कॅन्सर पेशंट किंवा हार्ट डिसीज पॅरालिसिसचे बेड रिडन पेशंट सगळ्यांसाठी ही वॅक्सिन सुरक्षित आहे, आवश्यक पण आहे. डॉक्टर बेन्सली, डॉक्टर विजय आणि डॉक्टर प्रवीण, आपण तिघांनीही लसीकरण हे किती सुरक्षित आहे आणि भविष्य काळात आपल्याला कोरोना होऊ नये किंवा जरी झाला तरी देखील आपली प्रकृती तितकी सिरियस होऊ नये यासाठी लसीकरण किती महत्वाचं आहे या संदर्भात अगदी सोप्या शब्दात आणि अत्यंत महत्वाचं असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपल्या तिघांचेही खूप खूप धन्यवाद. तर प्रेक्षक हो, या मार्गदर्शनासोबतच आज टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली. इथेच थांबण्याची, नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोत. बघत राहा टॉक टाइम.